रस्त्याने पळ काढणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बंदुकीतून हवेत केला गोळीबार. रस्त्याने पळ काढणाऱ्या अज्ञातांनी बंदुकीतून हवेत फायर केला असे मत स्थानिक रामवाडी भागातील रहिवाशांनी व्यक्त केले असून याबाबत मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पुढील तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ म्हणाले की सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्टेशनवर गंगानगर एक्सप्रेस फलाट नंबर 1 वर आली असता या फलाटवर तिघे जण बसले होते. त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आरपीएफचे जवानही तेथे धावून गेले. आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्याचवेळी या तिघांनी तात्काळ रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी भागातील रस्त्याने एकामागे एक अंतर सोडून पळ काढला. ही बाब स्थानिकांच्या नजरेत आली. नांदुरा रोडवर उभे असलेल्या रिक्षा प्रथम धावणारा बसला, त्या मागोमाग दुसरा व तिसरा. ते रिक्षात बसून रिक्षा सरळ नांदुरा दिशेकडून निघून गेली असं चित्रांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. त्याचप्रमाणे रिक्षात बसलेल्या तिसऱ्या माणसाच्या पाठीमागे दोन्ही हात असून बंदूक दिसत आहे. या संदर्भात रामवाडी भागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ते तिघे रेल्वे स्टेशनकडून धावत येत होते. दरम्यान त्यांनी हवेत फायर केला. तर पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे तिघे बहुतेक चोरटे असावेत व त्यांना पकडण्यासाठी पाठीमागे लोक धावत असावेत, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा असा अंदाज पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी व्यक्त करीत या प्रकरणी हे तिघे ज्या रिक्षाद्वारे गेले त्या रिक्षाचा शोध घेऊन घटना स्पष्ट झाल्यावर पुढे शोध तपास सुरू करण्यात येईल अशी माहिती सुद्धा पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिली आहे. संध्याकाळी 5 वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली. त्यावेळेस तिथं 3 जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे आरपीएफचे जवान आले. पुढे पब्लिक जमा झाली, आरडाओरडा झाली. त्यानंतर तिघे जण प्लॅटफॉर्म नंबर 1 चे भिंतीहून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर घेऊन पळत होते. तेव्हा तेथील रहिवाशांनी त्यांना पाहिले. त्यातील एकाने नांदुरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली. त्यात एक बसला, त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला, त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला. त्यानंतर ती रिक्षा नांदुरा दिशेकडे निघून गेली असं सीसीटीव्ही दिसत आहे. या 3 जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सीसीटीव्हीमध्ये. रामवाडी रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला. तर आमचा असा अंदाज आहे तर बहुतेक ते चोरटे असावे तर त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा. आता ह्या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढील अजून घटनेचं क्लिअर झालं नाही तर आम्हाला क्लिअर झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करत आहोत.